नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पायलट अॅग्रोच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर कलिंगडाच्या मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की कलिंगडामध्ये येणारा जो मावा आहे हा कशा पद्धतीने आपल्या कलिंगड या पिकाचं नुकसान करतो आणि त्याचं नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीने करायचं तर या व्हिडिओत आता आपण बघणार आहोत की कलिंगडामध्ये येणारे जे थ्रीप्स आहेत हे कशा पद्धतीने आपलं नुकसान करतात आणि याचं नियंत्रण आपल्याला कसं करायचंय तर कलिंगड या पिकामध्ये थ्रीप्स येण्याचं कारण म्हणजे उष्ण आणि उबदार हवामान तर हे जे थ्रीप्स आहेत हे थ्रीप्स फ्रँकलिना ऑक्सिडेंट आणि थ्रीप्स टॅबेकी या दोन जातीचे असतात तर हे जे काही थ्रीप्स आहेत हे फिक्कट गुलाबी पिवळ्या ते फिक्कट तपकिरी रंगाचे असतात त्याचबरोबर यांचा जो आकार आहे हा लहान आणि पातळ असतो तर हा जेव्हा थ्रीप्स आपल्या पिकावरती अटॅक करतो त्यावेळी तो काय करतो तर पानांच्या मागच्या बाजूने तो रसशोषण करतो आणि या रसशोषण करण्यामुळे पाने थोडीशी आकसल्यासारखी होतात आणि पाने ही खडबडीत त्याचबरोबर चांदीच्या रंगाची होतात म्हणजे ज्या बाजूनी त्यांनी रस शोषण केलेलं आहे त्या बाजूचा जो पृष्ठभाग आहे तो तुम्हाला थोडासा चांदीच्या रंगासारखा झालेला दिसेल तर ह्या त्यांच्या रसशोषण करण्यामुळे आणि पानांच्या आकसण्यामुळे जे वेली आहेत कलिंगडाच्या ह्या वेली तुमच्या विकृत किंवा अशा असं म्हणूया की पानांचा जो आकार आहे तो पूर्णपणे असा विकृत पद्धतीनं आपल्याला तिथे दिसतो तर या किडीचं नियंत्रण करण्यासाठी पूर्व काळजी म्हणून आपल्याला काय उपाय करणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला रोगप्रतिकारक आणि कीड प्रतिकारक जातींचीच निवड करायची त्याच्यानंतर जी रोपा आपण घेणार आहोत ही चांगल्या पद्धतीची आणि चांगल्या क्वालिटीची आपल्याला नर्सरीमधून घ्यायची आहेत आणि त्यावेळी सर्वात महत्वाचं आपल्याला हे बघायचं आहे की त्या रोपांवर कुठल्याही किडीचा अटॅक नसला पाहिजे त्याच्यानंतर ज्या जमिनीमध्ये आपण कलिंगडाची लागवड करणार आहोत त्या जमिनीमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर माती परीक्षण करूनच आपल्याला कलिंगड या पिकाचं खताचं नियोजन करायचं आहे त्याचबरोबर पाणी परीक्षण करून आपल्याला त्याचं जे पाण्याचं जे नियोजन आहे हे करणं गरजेचं आहे कारण पाणी व्यवस्थित दिलं किंवा पाणी आपण चांगल्या क्वालिटीचं जर दिलं तरच ते पीक अन्नग्रहणही व्यवस्थित करू शकतं आणि या किडींना चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकते त्याचबरोबर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये स्वच्छता राखायची योग्य वेळी तणांचं नियंत्रण करायचंय जर तणांचं नियंत्रण योग्य वेळी केलं तर या किडीला तिथे येण्यासाठी वाव मिळत नाही आणि जर किडनं आली तर रोग पण येत नाही त्याच्यामुळे या किडींना आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी तणमुक्त शेत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा कलिंगडाचं पीक त्या प्लॉटमध्ये घेणार आहोत त्यावेळी तिथे आपल्याला पूर्वी त्या प्लॉट मध्ये कांदा लसूण त्याचबरोबर धान्य पिकं तिथे घेतलेली नसावीत कारण जर तिथं पूर्वी ही जर पिकं घेतलेली असतील तर थ्रिप्स अटॅक तिथे भरपूर प्रमाणात राहतो आणि मग आपल्याला या थ्रिप्सला नियंत्रण करणं थोडस अवघड जातं त्याचबरोबर ज्यावेळी आपण कलिंगड लागवड करणार आहात त्यावेळी आपल्याला कंपल्सरी कलिंगडाची लागवड ही मल्चिंग पेपरवरच करायची आणि हा जो मल्चिंग पेपर आहे हा चंदरी कलरचा मल्चिंग पेपर असणं अत्यंत गरजेचं तर हे झालं पूर्व काळजी बद्दल मग ज्यावेळी आपल्याला सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने या किडीला नियंत्रित करायचंय तर त्यावेळी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर व्हर्टिसिलियम लेकॅनी ही जी बुरशी आहे या बुरशीची आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा पाच मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची आणि या किडीला नियंत्रित करायचंय त्याचबरोबर आपण काय करू शकतो की निंबोळी अर्काची फवारणी आपण दोन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात करून देखील या किडीला नियंत्रित ठेवू शकतो मग ज्यावेळी आपण रासायनिक पद्धतीने या किडीचं नियंत्रण करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर इमिडा क्लोप्रिड सत्तर टक्के डब्ल्यूजी झिरो पॉईंट तीन ग्रॅम लिटर पाणी या पद्धतीने आपल्याला घेऊन ते फवारणी करायचंय त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचंय की आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला निळे चिकट सापळे एकरी चाळीस या प्रमाणे आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला लावून घ्यायचे तर हे लावत असताना आपल्याला काय करायचंय की त्या निळ्या चिकट सापळ्याची जी उंची आहे ही आपल्याला आपल्या वेलीच्या उंचीनुसार सेट करायची आहे जेणेकरून वेलीच्या शेंड्यावरती येणाऱ्या ज्या रसशोषक किडे आहेत या त्या निळ्या चिकट सापळ्याकडे आकर्षित होतील आणि त्या चिकट सापळ्यावरती त्या चिकटून बसून त्यांचं नियंत्रण होईल तर या पद्धतीनं जर तुम्ही थ्रीपचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळेल आणि तुमचा जो प्लॉट आहे हा थ्रीपच्या अटॅकपासून चांगल्या पद्धतीने वाचेल आणि तुम्हाला उत्पन्न देखील चांगलं मिळेल तर याचप्रमाणे आपण अजून काही किडींबद्दल व्हिडिओज टाकणार आहोत तर हे व्हिडिओज पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद